राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2022 महाराष्ट्र राज्य मर्यादित सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र वक्ता पुरस्कार 2022 आयोजित हिंदू संस्कृती यूट्यूब चॅनल। प्रतिपच्चंद्र लेखे वधिष्णु विश्ववंदिता शहा सुनोषु शेषा मुद्र भद्राय राजते। नमस्कार, माझे नाव सृष्टी झांजे, मी राजगड ज्ञानपीठ धनकवडी पुणे या शाळेतील विद्यार्थिनी आहे। मी हिंदू संस्कृती यूट्यूब चॅनल वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। माझा विषय आहे शिवचरित्र काळाची गरज। एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव, एक होतं गाव महाराष्ट्राचं त्याचं नाव, स्वराज्य ज्यांनी निर्माण केले छत्रपती शिवराय त्यांचे नाव, स्वराज्य ज्यांनी घडविले छत्रपती शिवराय त्यांचे नाव। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र त्रस्त मोगलांना करणारे, प परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शी शिस्तप्रिय, वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र, म महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, रा राज्याचे हित चिंतक, ज जनतेचा राजा, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व फार महान आहे, आपण हे शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही। आजच्या या नवयुगामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रात पाहतो की अंदाधुंदी, भ्रष्टाचार, स्त्रियांचा अनादर ह्या गोष्टी फार आढळून येतात। आजच्या या नवयुगात जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर हे भ्रष्टाचार झालेच नसते। शिवाजी महाराजांना भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती, ते भ्रष्टाचारी लोकांना कठोरचे कठोर शासन करत। खरंच आजच्या या नवयुगात एक निष्ठवंत मावळ्यासारखी खूप फार गरज आहे। आजच्या या नवयुगात काहीसे लोक स्वतःला शिवभक्त समजू लागले आहेत। बाहेर भ्रष्टाचार करून, बाहेर दरोडेखोर करून, चोरीमारी करून, स्त्रियांचा अनादर करून स्वतःला शिवभक्त समजू लागले आहेत। खरा शिवभक्त कसा असावा? फौलादी छातीने जगणारा असावा, स्त्रियांचा आदर करणारा असावा। कोणी विचारले कुठून आलास रे तू, तर सांगणारा असावा की मी महाराष्ट्रातून आलो। आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की आपण शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आणि 96 कोणी मराठी घराण्यात जन्माला आलो आहोत। श्वासात राखुनी वादळ, डोळ्यात राखुनी वाघ, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ। हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य महाराष्ट्र, धन्य धन्य हे आपले महाराज। वयाच्या 12व्या वर्षी मुलांचं खेळण्याचं वय असतं, ह्याच वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराज दांडपट्टा, तलवारबाजी, घोडसवारी इत्यादी शिकले। शिवाजी महाराजांनी मरणाची झुंज देऊन हे गडकिल्ले मिळवले। आत्ताची ही पिढी गडकिल्ल्यावरती जाऊन पार्ट्या, दारू पिऊन गडाची नासधूस करत आहे। गडाची नासधूस करणेच म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होय। आज शिवजयंती आपण DJ लावून साजरा करतो, DJ पुढे नाचण्यापेक्षा गडकिल्ल्यावरती जाऊन गडकिल्ले स्वच्छ करा ना, हीच खरी शिवभक्ती असेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे शिकवलं, धर्मवीर संभाजी महाराजांनी मरायचं कसं हे शिकवलं। माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपण शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे, शिवचरित्राचा आदर केला पाहिजे। हे मोबाईल बघण्यापेक्षा रामायण, महाभारत, शिवचरित्र हे वाचा ना, आपली जी पुढची येणारी पिढीला समजेल तरी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी काय केले हे तरी आपल्या नवीन पुढच्या पिढीला समजेल ना। इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजेशिव छत्रपती। हर तलवार पर छत्रपती की कहानी है, हर तलवार पर छत्रपती की कहानी है, तभी तो पूरी दुनिया छत्रपती की दीवानी है, तभी तो पूरी दुनिया छत्रपती की दीवानी है। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।